गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। युवा पिढीचा संपूर्ण व्यक्तिमत्व विकास होण्याच्या दृष्टीने गुरु शिष्याचे नाते हे सदैव महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी केले। पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्र परिवारातर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त विविध शाळा महाविद्यालयांमधील 81 शिक्षकांचा गुरुजनांचा विशेष सन्मान माजी उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी दस पोळेकर, नंदकुमार बानगुडे, अरुण कामठे, सतीश पवार, संतोष गिळे, प्रकाश आरणे, संयोजक अमित बागुल, विश्वास दिघे, सतीश कांबळे, हर्षदा बागुल, दीपा बागुल आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले, केवळ विद्या देऊन गुरुचं कार्य संपत नाही, तर आपल्या जीवनविषयक अनुभवातून आलेले शहाणपण शिष्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य गुरु करत असतो। एक प्रकारे गुरु हा दिशादर्शक आहे। आज गुरु पौर्णिमा, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु महेश, गुरु साक्षात परमेश्वर असं म्हटलं जातो गुरुला। आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अमित बागुल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सगळ्यांनी मिळून आज सगळ्या गुरुजनांचा सत्कार आम्ही घेण्याचं ठरवलं। कारण वर्षभर गुरुजन आपल्याला शिकवत असतात आणि आयुष्यभर ते शिकवतच असतात। आपण जर पाहिलं आजच्या युगामध्ये तर गुरु शिक्षक होण्यासाठी कोणी तयार नाही, हे वर्षानुवर्ष आपल्याला शिकवतात। परंतु हे गुरुजनांचं ऋण कधीही न फिटणारं असं ऋण आहे, ते शिष्यांनी कधीतरी व्यक्त करायचं असतं। म्हणून गुरु पौर्णिमा साजरी केली जाती, त्यानिमित्ताने आज आम्ही गुरु पौर्णिमा साजरी केली। या भागातील सगळ्या शाळेतल्या शिक्षकांना आम्ही बोलवलं, राजीव गांधी अकॅडमी लर्निंगमध्ये त्यांचा सत्कार केला आणि अतिशय मनाला प्रसन्न वाटले की कुठंतरी गुरुचं आपण ऋण म्हणताना ते ऋण आयुष्यभर पिटणार नसतं, पण हे कुठंतरी आपण एक आपल्यावर केलेले संस्कार, आपल्यावर दिलेले विचार, याची कृतज्ञता कुठेतरी आपण व्यक्त केली पाहिजे। खरे भारतरत्न हे गुरु आहेत, त्यांनी आज प्रत्येक घटकाला घडवलेलं आहे। आजच्या निमित्ताने अमित बागुल, त्याचे सर्व जयश्री बागुल, आमचे आदरणीय कामते सर असतील, आमच्या सगळ्या राजीव गांधीचे शिक्षक असतील, सगळे गुरुजनांना साक्षात आम्ही दंडवत राहतो, नतमस्तक होतो। म्हणून आजच्या निमित्ताने हा कार्यक्रम। तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिला गुरु आपले आई वडील असतात, कारण आई जन्म दिल्यानंतर आई आपल्याला लहानाचं मोठं करत असताना ती आपल्याला शिकवते, त्यानंतर वडील बोटाला धरून आपल्याला जग दाखवतात आणि ते शिकवतात। पहिले गुरु आई वडील आहेत, त्यानंतर खरा प्रवास जो चालू होतो आपला शालेय जीवनापासून, तर तिथं शिक्षक हेच आपले गुरु। कारण आपलं पुढचं जीवन, आपल्या देशाची जी पिढी आणि देश जो खरा घडवायचा तो गुरु घडवतो, म्हणून शिक्षक यांचं खूप मोठं योगदान, शिक्षकांचं हे आपल्या पूर्ण जीवनावर आपल्या फरक त्यांनी पडतो। आणि गुरुंचं काम एवढं असतं की त्या शिष्याला कसं घडवायचं आणि काय त्याला सांगायचं आणि समाजात कसं राहायचं, आयुष्यात तू जाऊन काय करणार आहेस, हे गुरुकडनं आपण शिकतो। म्हणून आम्ही या ठिकाणी गुरु पौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा, गुरुजनांचा, 80 गुरुजनांचा सत्कार समारंभ आम्ही घेतला। कारण आज गुरुमुळंच आपण हे जीवन जगतोय आणि आपल्याला एक दिशा मिळते, ते दिशा देण्याचं काम आज सगळं शिक्षक करत असतात आणि सर्व विद्यार्थी त्याच्यामुळे आज आपल्या देशामध्ये विविध याच्यावरती आहेत। मलाही माझ्या शाळेमध्ये मी होतो, आम्हाला जे शिक्षक लाभले त्यांनी देखील खूप सुंदररित्या आम्हाला दिशा त्यांनी दाखवल्या आणि आजही आम्ही त्यांना विसरत नाही आणि विसरू शकणार नाही। त्याचबरोबर आज जे शिक्षक सगळे, आज तुम्ही बघितलं असेल 80 शिक्षकांचा आपण सत्कार केला आहे, त्यांचंही कार्य त्यांच्या सगळ्यांच्या क्षेत्रामध्ये मान आहे। आणि आज गुरु पौर्णिमेच्या सर्व गुरुजनांना शुभेच्छा। हा कार्यक्रम माननीय अभिभावकांनी आयोजित केला होता, सर्व गुरुजनांना पुन्हा एकदा माझ्या हात जोडून त्यांना नम्रतेना नमस्कार। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय कांबळे, सागर आरोळे, इम्तियाज तांबोळी, योगेश निकाळजे, संतोष पवार, भरत तेलंग, महेश ढवळे, गणेश गायकवाड, प्रज्ञावंत जाधव, सुयोग पाटोळे, सुयोग धाडवे, बाबालाल पोळके, समीर शिंदे, अमर ससाने यांनी सहकार्य केले। आज ज्यांच्या अथक परिश्रमाने तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था झाली आणि देशात आदर्शवत ठरलेल्या राजीव गांधी ई लर्निंग शाळेची ज्यांनी उभारणी केली, त्या माजी उपमहापौर आबा बागुल, जयश्री बागुल यांचा विशेष सत्कार राजीव गांधी ई लर्निंग शाळेतील व्यवस्थापक, प्राचार्य आणि शिक्षक वर्गांनी यावेळी केला। आज या ठिकाणी राजीव गांधी लर्निंग स्कूलमध्ये माजी उपमहापौर सन्माननीय आबासाहेब बागुल यांनी
गुरुपौर्णिमेनिमित्त जो या ठिकाणी गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जो कार्यक्रम घेण्यात आला, हा कार्यक्रम अतिशय शिक्षकांसाठी एक प्रकारचं प्रोत्साहन होतं आणि आबांनी जे ह्या ठिकाणी कार्य केले अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं या ठिकाणी कार्य आहे. या सहकारनगर परिसरातील सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचाही या ठिकाणी आबांनी सन्मान केलेलं आहे. आबांचं शिक्षकांप्रती खूप प्रेम आहे, त्यांची तळमळ आहे की विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिकावं, विद्यार्थ्यांप्रती खूप तळमळ आहे की शिक्षकांना नेहमी मार्गदर्शन करतात, प्रोत्साहन देतात, असे सन्माननीय आबासाहेब बागुल सर. थँक्यू आबा सर, या ठिकाणी तुम्ही आमचा या ठिकाणी सत्कार केलात. अमित बागुल सरांच्या मातोश्री जयश्रीताई बागुल पुणे मरवात्र महोत्सवाच्या अध्यक्षा याही या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनीही या ठिकाणी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, त्याबद्दल बागुल कुटुंबियांचं या ठिकाणी आम्ही सर्व शिक्षक या ठिकाणी धन्यवाद देतो.